या देशामध्ये लोकशाही आहे की हुकूमशाही आहे? मोदी सरकार घटनेची पायमल्ली करून या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही राजकोट किल्ल्यावर झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, या संदर्भात संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना जर या सर्व लोकांना अरेस्ट करायचं काम, डिटेन करून ठेवायचं काम, घरापुढे पहारा बसवण्याचं काम, घराबाहेर बाहेर पडू न देण्याचं निर्णय जरी सरकार घेत असेल आणि यामध्ये स्पष्टता दिसते की हे सरकार गोंधळलेलं आहे, घाबरलेलं सरकार आहे. अरे, नरेंद्र मोदींचा दौरा आहे म्हणून तुम्ही शांततेच्या मार्गाने निदर्शने करणे गुन्हा आहे का? आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या शिल्पकारांना तुम्हाला अटक करता येत नाही, याची प्रायश्चित्त घेऊन तुम्हाला माफी मागता येत नाही. यामध्ये करोडो यामध्ये जर तुम्ही छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभारणीमध्ये कमिशन खात असाल तर म्हणून तुम्हाला भीती वाटते का? या सगळ्या गोष्टीचा उलगडा या सरकारने केला पाहिजे, यामध्ये स्पष्टता आणली पाहिजे. पण जर आमच्या लोकांना अरेस्ट करून पालघरमध्ये सुद्धा तुम्ही काँग्रेसच्या लोकांना शांततेच्या मार्गाने अरेस्ट करत असताना त्यांना डिटेन करून तुम्ही अरेस्ट केलात, त्यांच्यावर गुन्हे दाखल केलात, ही काय हुकुमशाही आहे की दादागिरी आहे? ही दादागिरी आणि हुकुमशाही आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, लक्षात ठेवा. आणि ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यावर तुम्ही पाळत ठेवताय, त्यांच्या घरापुढे आमच्या वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार त्यांना दरवाज्याच्या बाहेर पडू देत नाही, आमच्या सर्व काँग्रेसच्या नेत्यांना तुम्ही अरेस्ट करताय, त्यांना डिटेन करून ठेवताय, हा कोणता गुन्हा आहे? काय काय गुन्हा केला यांनी? काय हिस्ट्री शीटर आहेत का? आणि अरेस्ट करून जर ह्या पद्धतीनं आवाज जनतेचा दडवत असाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचं स्वाभिमान छत्रपती शिवराय आहे, हा पुतळा कोसळला, उद्या तुम्ही कोसळणार आहात, हे लक्षात ठेवा. पण एक मात्र गोष्ट आपण आपल्या लक्षात आणून देतो की जर तुमच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली असेल आणि सत्तेच्या मस्तीपायी लोकशाहीचा गळा घोटत असाल तर तुम्हाला जनता तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवा.